कर्मवीर पद्मभूषण भाऊराव पाटील यांचा जन्म हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे झाला. वैतीर कुमार विद्यामंदिर कुंभोज या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेतलं. या शाळेचा समावेश महापुरुषांच्या शाळा विकास यादीमध्ये करून जास्तीत जास्त निधी मिळावा अशी मागणी हातकणंगले तालुका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हातकणंगले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व नवेद मुश्रीफ, विचारमंचचे अध्यक्ष संदेश भोसले, हातकणंगले तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश गुरव, संदीप तोरसकर, सज्जाद सुतार, निलेश शिंगे आदी कार्यकर्त्यांनी यावत निवेदन दिलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दिलेल्या या पत्रामध्ये म्हटलं आहे, कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील यांचं प्राथमिक शिक्षण झालेली सध्याची केंद्रीय प्राथमिक शाळा कुंभोजची स्थापना 1 जून 1918 रोजीची आहे. त्याकाळी कुमार विद्यामंदिर कुंभोज असं नाव असलेल्या या शाळेमध्ये कर्मवीरांचं इयत्ता पहिली व इयत्ता दुसरीचं शिक्षण झाल्याचं मोडी लिपीमध्ये नोंद आहे. महाराष्ट्रातील 13 महापुरुषांच्या गावातील शाळांचा कायापलट करण्यासाठी राज्य शासनाने 14 कोटी 30 लाखांचा निधी जाहीर केला आहे. पण राज्यात शिक्षणाची पाळंमुळं रुजवून गरिबांना शिक्षणाची दारं खुली केली त्या कर्मवीर पद्मभूषण भाऊराव पाटील यांच्या कुंभोज यांच्या जन्मगावातील शाळेचा मात्र राज्य सरकारला विसर पडला आहे. कुंभोज प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.